नमस्कार दोन हजार एक पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अनुदान मिळावं या मागणीसाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं दिनांक एकवीस तारखेपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू होत आहे या आंदोलनाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी महाराष्ट्र शासनानं विनाअनुदानित हे धोरण स्वीकारलं पण त्यापूर्वी जी महाविद्यालय आहेत त्यांना हे धोरण लागू नाही ती सर्व महाविद्यालय पात्र आहेत त्यापैकी अनेक महाविद्यालयांना अनुदान मिळालेलं आहे फक्त महाराष्ट्रातली काही थोडीच महाविद्यालयं या अनुदानापासून वंचित राहिलेली आहेत आणि त्यासाठी या महाविद्यालयांपैकी एकोणनव्वद शिक्षणशास्त्र महाविद्यालयं आहेत यांना अनुदान मिळावं म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय महाराष्ट्र शासनाकडून आमच्या प्रयत्नांना अनेक वेळा सहकार्यही मिळालेलं आहे अनेक शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला अनुदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्र शासनानं त्या अनुदानासाठी आमच्या सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची दोन वेळा तपासणी केलेली आहे त्याचे अहवाल शासनाकडे आहेत आणि अतिशय सकारात्मक दृष्टीनं आमच्या विषयाची शासनानं प्रयत्न केलेले आहेत सहकार्य केलेलं आहे परंतु गेली अनेक वर्षं आम्ही अनुदानापासून वंचित आहोत आणि आम्हाला अजूनही अनुदान मिळालेलं नाही आणि म्हणून आता हा अंतिम लढा म्हणून आम्ही अनुदानासाठी हे आंदोलन सुरू करतोय दिनांक एकवीस तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे मान्य धैर्यशील माने खासदार आमच्यासाठी प्रयत्न करत आहेत माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रत्यक्ष भेटलेलो आहे त्यांनीही सकारात्मक भूमिका या आमच्या विषयाबद्दल दाखवलेली आहे आणि आता शासनानं पूर्णपणे सहकार्य करून पूर्णपणे सकारात्मक निर्णय देऊन आम्हाला अनुदान दिलंच पाहिजे या मागणीसाठी हा आमचा अंतिम लढा आम्ही सुरू केलेला आहे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही हा आमचा निर्णय ठाम आहे धन्यवाद